स्पर्धा परीक्षा म्हणजेच आपलं आयुष्य आहे का याचा देखील विचार आताच्या मुलामुलींनी करणं गरजेचं आहे. की आपण जर एखाद्या गोष्टीमध्ये फेल झालो तर आपण हसून न जाता परत सुरुवात करायची. आज नाही परंतु पुढच्या 25 वर्षांनी मार्केटला कशाची गरज असणार आहे याचा अभ्यास करून आपण तो उद्योग व्यवसाय चालू केला पाहिजे. तर आपल्याला हे कळालं पाहिजे की उद्या काय होणारे इनोव्हेशन त्याच्यातून मल्टिपल पैसे मिळतील. की खाजगी नोकरीमध्ये सामान्य परिवारात जन्माला येऊन अतिशय मोठ्या पदावर गेलेले आहे. हे चॅलेंज रोजच्या रोज घेऊन तुम्हाला आयुष्यामध्ये प्रगती करायची किंवा आपण त्या भागामध्ये कशाची गरज आहे ते कळायला पाहिजे. जो नाही व्यवसाय तो चालू केला पाहिजे. आणि एकंदरीतच या परिसरातील अशा एखाद्या कार्यक्रमासाठी राजकीय कार्यक्रम सोडून पहिल्यांदाच आलेला आहे. आणि आज राजेंद्र दादांशी चर्चा चालू होती. त्यांनी या ट्रस्टचा इतिहास आणि सगळ्या गोष्टी ते मला सांगत होते आणि आता त्यांचं भाषण देखील आपण सगळ्यांनी ऐकलं. डॉक्टर आप्पासाहेब पवारांचं पद्मश्री डॉक्टर आप्पासाहेब पवारांचं खऱ्या अर्थाने फार मोठं योगदान या देशातल्या कृषी क्षेत्राशी राहिलेलं आहे. आणि विशेष करून आमच्या भागामध्ये ते प्रवरा कारखान्यावर शेतकी अधिकारी म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम केलं आणि त्या काळामध्ये आमचेच आजोबा डॉक्टर अण्णासाहेब शिंदे त्याचबरोबर भाऊसाहेब थोरात या सगळ्या मंडळींबरोबर त्यांनी अनेक वर्ष काम केलं आणि शेतीमध्ये चांगलं काय करता येईल आणि शेतकरी माणूस समृद्ध कसा करता येईल यासाठी त्यांनी त्यांचं फार मोठं योगदान आमच्या भागामध्ये राहिलेलं आहे. आणि म्हणून आज त्यांच्याच नावाच्या या त्यांनी स्थापन केलेल्या संस्थेमध्ये मला येण्याची संधी खऱ्या अर्थाने दिली त्याबद्दल मी शितोळे सर आपले खरं तर आभार की ही संधी आपण मला आज इथे येण्याची दिली. रोहित दादांचा सकाळीच निरोप आला की ते तातडीच्या बैठकीसाठी पुण्याला गेलेले आहेत त्यामुळे ते येऊ शकले नाही. पण राजेंद्र दादांचं ऐकल्यावर रोहित दादांची काही कमी आम्हाला वाटलेली नाही. म्हणजे तुमचा पैरवावरूनही आपण तरुणच आहात आणि विचारानेही तरुणच आहात. त्याच्यामुळे असं काही आम्हाला रोहित दादांच्या वडिलांशी आम्ही बोलतोय असं काय त्याच्यातून कुठं जाणवलं नाही. खरं तर व्यासपीठावर अनेक मान्यवर आहेत. आमचे पाटील सर खास संगमनेरवरून आलेले आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आहेत. वायदंडे सर आहेत. गोरपडे सर आहेत. महामुनी सर आहेत. आणि महाराष्ट्रातील पहिली महिला मुख्यमंत्री ती पण पवारच. तिही बारामतीची. हे फक्त पवारांनाच जमू शकत अशी ह्या करिअर कट्टातून जी एक संरचना आपण तयार केली त्याच्यात मुख्यमंत्री म्हणून जे काम करतील ती पूनम पवार या ठिकाणी उपस्थित आहे. खरं तर मला ज्यावेळेस मी संकल्पना सांगितली की करिअर कट्टाचा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा आहे आणि आमच्या संगमनेरच्या महाविद्यालयांमध्ये देखील हा कार्यक्रम चालतो आणि पाटील सर असतील आणि नागरे सर असतील हे सतत मला येऊन अपडेट्स देत असतात की काय प्रोग्राम्स करायचे कसे करायचे काय करायचं. अर्थात मी संस्थेचं काम काय डे टू डे ऍक्टिव्हिटीज मध्ये नसतो परंतु एक ते आले आणि मला सांगितलं आणि मला त्यावेळेस एका सगळ्यात मोठ्या गोष्टीची जाणीव ही झाली की ज्या उद्देशाने खऱ्या अर्थाने कर्मवीर भाऊराव पाटील असतील महात्मा फुले असतील सावित्रीबाई फुले असतील या सगळ्या लोकांनी शिक्षण संस्था महाराष्ट्रामध्ये उभ्या केल्या. रयत सारखी शिक्षण संस्था उभी राहिली. इथं आप्पासाहेब पवारांनी महिलांसाठी हे महाविद्यालय उभं केलं. अनेक संस्था उभ्या राहिल्या आमच्या जिल्ह्यामध्ये राहिल्या तालुक्यामध्ये राहिल्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये बहुजन समाजातल्या मुलामुलींसाठी शालेय शिक्षणाची व्यवस्था उपलब्ध करून द्यायची म्हणून शिक्षण संस्था उभ्या राहिल्या. या साधारणतः राहिल्या 100 वर्षांपूर्वी उभ्या राहिल्या. आज या गोष्टीला 100 वर्ष होत आहेत आणि आज खऱ्या अर्थाने या शिक्षण संस्था मुलांना डॉक्टर करतायत इंजिनियर करतायत वकील करतायत आर्किटेक्ट करतायत बीए बीकॉम बीएससी. तर आपण पाहतो की
म्हणजे प्रचंड संख्येने आपण सगळेजण होतोय, परंतु आता खऱ्या अर्थाने जर या शिक्षण संस्थांनी कोणत्या पद्धतीचं काम करणं गरजेचं आहे तर ते म्हणजे आयुष्यामध्ये काय करायचं याचं मार्गदर्शन करण्याची अत्यंत गरज आहे. आणि ते काम करिअर कट्ट्याच्या माध्यमातून शितळे सर आपण चालू केलं, त्याबद्दल मी खरं तर आपले अभिनंदन करतो. राजेंद्र दादांनी सांगितलेली वस्तुस्थिती आहे. मी अमरीशभाई पटेलांच्या कॉलेजवर जात असतो, नरसिंहजी कॉलेजवर, जे आज एमबीए मधलं टॉपचं कॉलेज म्हणून आपण त्याची महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गणती आहे. त्यांना जर विचारलं तर ते म्हणतात की विद्यापीठाचा अभ्यासक्रम आम्ही फेकून दिलेला आहे, 1948 अभ्यासक्रम असं ते सांगतात. आणि आज जर आपण बघितलं की टॉप 10 जे एमबीए कॉलेजेस देशामध्ये आहेत ते एकही कॉलेज विद्यापीठाशी संलग्न नाही, ते 100% कॉलेज ऑटोनॉमस आहेत आणि त्यांना त्यांचा करिक्युलम डिझाईन करण्याची मुभा आहे, म्हणून ते खऱ्या अर्थाने देशामध्ये टॉपचे कॉलेजेस आज झालेले आहेत. त्याचं कारण आहे की इंडस्ट्रीमध्ये आणि प्रत्यक्षात अकॅडमिक्समध्ये जो गॅप पाहिजे तो दुर्दैवाने आपल्या विद्यापीठांना अद्यापर्यंत समजतच नाही की काय, अशी परिस्थिती खऱ्या अर्थाने निर्माण झालेली आहे. आणि म्हणूनच आज परिस्थिती अशी आहे की मी जर बीए बीकॉम बीएससी करणाऱ्या किंवा अगदी इंजिनियर करणाऱ्या मुलाला जर विचारलं, मी बऱ्याच वेळा विचारत असतो की मेकॅनिकलला एखादा मुलगा असतो, मी त्याला विचारतो की मेकॅनिकलला का घेतली बाबा ऍडमिशन, तर त्याला त्याचं उत्तर देता येत नाही. त्यांनी मेकॅनिकलला घेतलेली असती कारण त्याच्या गावातला, त्याच्या नातेवाईकातला, त्याच्या घरातला कोणीतरी मेकॅनिकलला गेलेला असतो, म्हणून तो मेकॅनिकलला जातो. आणि याचा परिणाम आम्ही पाहतो की आम्ही सुद्धा इंजिनिअरिंग कॉलेज चालवतो, लाट येते कॉम्प्युटरची, मग 2-4 वर्ष फक्त कॉम्प्युटरचीच इंजिनिअरिंग चालू होते, त्यावेळेस सिव्हिल आणि मेकॅनिकलला कुत्र सुद्धा जायला तयार नसतं. नंतर एकदम लाट येते ती सिव्हिलची, तेव्हा कोणी मेकॅनिकलला जायला तयार नसतं. जेव्हा लाट येते मेकॅनिकलची, मध्यंतरी 4-5 वर्ष असे होते की कम्प्युटर आयटी ईएमटीसी ला ऍडमिशन मिळत नव्हते आणि सगळ्या मुलांना मेकॅनिकल करायचं होतं. हा जो प्रकार तयार झालेला आहे आपल्याकडे, याचं सगळ्यात मुख्य कारण जे आहे की आपल्या मुलांना शालेय जीवनापासून आपण आयुष्यामध्ये काय केलं पाहिजे याचं मार्गदर्शन देणारी यंत्रणा आपल्याकडे कुठलीही उभी नाही. अर्थात तुम्ही करिअर कट्टा केला हा 12वी नंतरच्या मुलांसाठी चालू केलेला आहे आणि खरं तर करिअरचा निर्णय हा 9वी 10वी मध्येच मुलांचा झालेला असतो किंवा झाला पाहिजे असं साधारणतः आपलं मत आहे. भारतामधल्या इंटरनॅशनल स्कूल जर सोडल्या, ज्यांची फी 5-10 लाख असेल, त्या सोडल्या तर कोणत्याही शाळेमध्ये दादा करिअर गायडन्ससाठी कुठलीही यंत्रणा त्या ठिकाणी उपलब्ध नाही. आणि म्हणून मुलं काय करतात, तर मुलं एकतर आपल्या घरातलं थोडंफार शिकलेल्या ज्याला जास्त समजतं त्याच्या मार्गदर्शनाखाली कुठंतरी गुगलवर वगैरे जाऊन, युट्यूबला जाऊन काहीतरी मार्गदर्शन आपण ऐकत असतो, त्याच्यातही ते गुगल कसं करायचं याची सुद्धा ट्रेनिंग आपल्याला नाही. गुगलमध्ये जाऊन कसा शोध लावायचा आणि कसं चांगलं काढायचं याचं सुद्धा ट्रेनिंग आपल्याकडे नाही. आपले मुलं जातात आणि गुगलमध्ये समजा सांगितलं की रेस्टॉरंट नियर मी, की त्याच्यामध्ये पहिले 5 आले की आपण पहिल्यालाच क्लिक करतो तिथं जेवायला जातो आणि तो 100% स्पॉन्सर्ड असतो, तो त्यांनी ऍडव्हर्टाइजमेंट केलेली असते. त्याच्या खाली खऱ्या अर्थाने तुम्ही गेलं पाहिजे, त्याच्यामध्ये रिसर्च केला पाहिजे कोणते चांगले रेस्टॉरंट आहे किंवा काय करायचे याचा कोणीही विचार करत नाही. आणि म्हणून हे गुगल सुद्धा कसं वापरायचं आपल्याला माहित नाही आणि दुर्दैवाने त्याच्यावरच 100% डिपेंडन्सी आज आपल्या मुलांची झालेली आहे की करिअर काय करायचं. आणि मला असं वाटतं की ही अत्यंत वाईट गोष्ट आहे आणि त्याच्यावर करिअर कट्टाच्या माध्यमातून आपण एक काम चालू केलं याचा मला विशेष आनंद आहे. खरं तर मला एक सांगायचं की तुम्ही आयएएसचा कार्यक्रम घेतला, मार्गदर्शन केलं, ठीक आहे, आयएएसचं मार्गदर्शन चांगली गोष्ट आहे, स्पर्धा परीक्षा देणं चांगली गोष्ट आहे, पण स्पर्धा परीक्षा म्हणजेच आपलं आयुष्य आहे का याचा देखील विचार या मुलांनी, आताच्या मुलामुलींनी करणं गरजेचं आहे. 12 फेल नावाचा पिक्चर आहे, पाहिला का? 12 फेल पिक्चर पाहिल्यावर मनोज शर्मा जे ते आयपीएस ऑफिसर आहे ते परवा मला भेटले आणि मी सरांना म्हणलं की सर तुमचा 12 फेल पाहिल्यानंतर आता असं झालंय की स्पर्धा परीक्षा सोडून बाहेर निघणारे परत स्पर्धा परीक्षेकडे जातात की काय अशी भीती वाटायला लागली. पण 12 फेल मध्ये जे सांगितलं आहे
की रिस्टार्ट नावाची एक संकल्पना त्यांनी त्याच्यामध्ये मांडली आहे की आपण जर एखाद्या गोष्टीमध्ये फेल झालो तर आपण खचून न जाता परत सुरुवात करायची अशी ती संकल्पना आहे आणि ती गोष्ट आपण फक्त स्पर्धा परीक्षेपुरतीच मर्यादित नाही तर ही आयुष्यामधल्या कुठल्याही करिअर मध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये ती आपल्याला लागू शकते असं माझं ठाम मत आहे आणि म्हणून स्पर्धा परीक्षा आज अशी परिस्थिती झाली आहे की मंत्रालयामध्ये एका शिपाईची जरी जागा निघाली तरी त्याला 5-10 हजार अर्ज येतात अगदी पीएचडी पर्यंतच्या मुलांचे अर्ज येतात ही शोकांतिका आहे आणि म्हणून स्पर्धा परीक्षा हे अंतिम सत्य असू शकत नाही उद्योजकता निश्चितच आता जसं राजेंद्र दादांनी सांगितलं त्या पद्धतीने नोकरी मागणारा नव्हे तर नोकरी देणारा झाला पाहिजे म्हणून उद्योजकता हे फार उत्तम ऑप्शन असू शकत पण उद्योजकता सुद्धा प्रत्येकाच्या बस की बात नाही आज काय झालंय उद्योजकतेचं पण फॅड निघालेलं जसं स्पर्धा परीक्षांचं फॅड आहे तसं उद्योजकतांचं पण फॅड आहे त्याचाच परिणाम असा झाला की येवलेनी चहा चालू केला तर आज 200 चहा आहे सरपंच चहा आहे उपसरपंच चहा आहे आमदार चहा आहे मुख्यमंत्री चहा आहे सगळ्या प्रकारचे चहा आहे गुळाचा चहा आहे कशाकशाची चहा आहे उसाच्या रसापासून गोड चहा आहे चहाचे प्रकार चालू झाले आणि म्हणून उद्योजकतेचं सुद्धा एक अशी परिस्थिती आहे की त्याचा सुद्धा फॅड आलेला आहे आणि त्याचा सुद्धा अतिरेक झालेला आहे असं माझं ठाम मत आहे उद्योजकतामध्ये जर तुम्ही काही इनोव्हेशन आणलं हे नवीन केलं तर मी समजू शकतो इथं या ट्रस्टच्या माध्यमातून इन्क्युबेशन सेंटर चालवलं जातं इन्क्युबेशन सेंटर हे नवीन नवीन कल्पना घेऊन येणाऱ्या मुला मुलींसाठी एक व्यासपीठ आहे असं एखादं इन्क्युबेशन सेंटर तुम्ही जॉईन केलं पाहिजे तिथं तुम्ही गेलं पाहिजे काहीतरी संशोधन केलं पाहिजे आज नाही परंतु पुढच्या 25 वर्षांनी मार्केटला कशाची गरज असणार आहे याचा अभ्यास करून आपण तो उद्योग व्यवसाय चालू केला पाहिजे आजची जी लक्झरी असते आजची जी गोष्ट असते ती उद्याची लोकांची गरज होत असते आणि म्हणून त्या दृष्टीने आपण काम केलं पाहिजे 1997 साली माझ्या एका मित्राने तो कोपरगावचा होता आणि त्यांनी इंटरनेट सर्व्हिस चालू केली इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर असं तो 1997 साली मी शाळेत असताना त्यांनी मला पहिल्यांदा इंटरनेटचं कनेक्शन दिलं त्यावेळेस ते डायल करायचं आणि ते नंतर ते कनेक्ट व्हायचं मी त्याला खूप वेळात काढलं म्हणणार आहे कोण आता कोण बघणार आहे काय बघणार आहे त्यांनी मला एक कम्प्युटर आणून दिला त्याच्यावर इंटरनेटचं कनेक्शन 1997 मध्ये चालू करून दिलं आणि आज आपण पाहतो की त्यावेळेस ती लक्झरी होती त्यावेळेस ते फक्त ठराविक लोकांच्याच घरी होती आज आपण पाहतो की प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये इंटरनेट आहे किंबहुना इंटरनेट बंद झालं तर काम करू शकत नाही वेळ होतात मुलं मुली जाऊ द्या माझी एक 70 वर्षाची मावशी व्हॉट्सअप शिवाय राहू शकत नाही आमच्या मामाच्या गावाचं नावाचा ग्रुप आहे त्याच्या सगळ्यात ऍक्टिव्ह माझ्या मावशीच आहे कारण ते दिवसभर घरीच असतात मग ते सगळे इकडून तिकडून आलेलं जे ज्ञान आहे ते सगळं तिथं टाकत असतात म्हणजे हे ही वस्तुस्थिती आहे परंतु 1997 साली ज्यावेळेस त्या माझ्या मित्राने योगेश पांडे नावाच्या ज्यावेळेस ते इंटरनेटची लीज लाईन चालू केली त्यावेळेस मला कधीच वाटलं नव्हतं की 25 वर्षानंतर ही इतकी मोठी गरज निर्माण होईल की ही प्रत्येकाच्या घरामध्ये असेल मोबाईलमध्ये असेल असेच व्यवसाय जर आपण निवडले तर त्या व्यवसायाला काहीतरी अर्थ आहे जगातले जर आपण 10 श्रीमंत लोकांची नावं काढली तर त्याच्यातले 8 लोक जे आहेत ते फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स आहेत म्हणजे पहिल्या पिढीचे उद्योजक त्यांचे आई बाप कोणी उद्योजक नव्हते किंवा असतील तरी त्या व्यवसायामध्ये नव्हते असे 8 लोक आहेत आणि ते किती पैसे किती त्यांची नेटवर्थ आहे अब्ज कोटी रुपयाचे नेटवर्क त्यांची त्या ठिकाणी आहे आणि म्हणून हे जर उद्योजकता करायची असेल तर तुम्हाला काहीतरी वेगळं करावं लागेल कोणी स्वप्नात वाचलं होतं का वाटलं होतं का आपल्याला की ड्रायव्हरलेस कार येतील या जगामध्ये आणि विदाउट ड्रायव्हर आपण गाडी चालवू शकतो हे कधी वाटलं होतं का आज टेस्ला कंपनी आली ड्रायव्हरलेस कार चालू केल्या
आता मी अमेरिकेला गेलो टेस्लामध्ये आमच्या संगमनेरची मुलगी आमचेच प्राचार्य दिगे सर त्यांची मुलगी तिथं काम करते मोठ्या पोस्टवर तर ती मला घ्यायला आली आणि ती आणि मी तिच्या गाडीमध्ये बसून गप्पा मारतोय आणि गाडी 120 स्पीडने चालू आहे ती माझ्याकडे बघून गप्पा मारते मी तिच्याकडे बघून गप्पा मारतोय आणि गाडी 120 स्पीडने चालू आहे टर्न मारतीय ओव्हरटेक करतीय ब्रेक मारतीय सगळं करतीय त्या गाडीला काही सांगावं लागत नाही हे कधी कोणी 5 वर्षापूर्वी पाहिलं होतं का मग तुम्हाला दूरदृष्टी याच्यामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे की उद्या काय होणार आहे हे जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत आपण उद्योजक देखील यशस्वी होऊ शकत नाही एकतर आपल्याला हे कळालं पाहिजे की उद्या काय होणार आहे इनोव्हेशन त्याच्यातून मल्टिपल पैसे मिळतील किंवा आपल्याला त्या भागामध्ये कशाची गरज आहे ते कळायला पाहिजे जो नवीन व्यवसाय तो चालू केला पाहिजे चहाच्या टपरी शेजारी नवीन चहाची टपरी करायची याला इनोव्हेशन म्हणत नाही साखरेच्या चहामधून गुळाचा चहा याला पण इनोव्हेशन म्हणत नाही त्यामुळं हा देखील विषय आपल्या सगळ्या मित्रांनी लक्षात घेतला पाहिजे की आपण व्यवसाय करत असताना काहीतरी चांगलं कसं करू शकतो नवीन कसं करू शकतो उद्याची गरज निर्माण आपण कशी तयार करू शकतो त्या पद्धतीचा व्यवसाय असला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या करिअर कट्ट्याच्या ह्याच्यात जो आहे तो भाग तुमचा परंतु थोडा कमी आहे तो म्हणजे खाजगी नोकऱ्यांचा आहे याच्यावर सगळ्यात जास्त काम करणं गरजेचं आहे असं माझं ठाम मत आहे आपण खाजगी नोकऱ्यांना दुर्लक्षित करून चालणार नाही खाजगी नोकऱ्यांकडे मुलं जात नाही कारण तीनच गोष्टी आहेत सरकारी नोकऱ्यांमध्ये का जायचे मुलांना तीनच गोष्टी आहेत एक म्हणजे शाश्वती दोन म्हणजे प्रतिष्ठा आणि तीन म्हणजे पैसा PSI झाला की महिनाभरात त्याच्या गावामध्ये त्याचा बंगला होतो वर्षभरात महिनाभरात नाही होत महिन्याभरात झाला तर दुसऱ्या महिन्यात तो घरीच जाईल वर्षभरात बंगला होतो म्हणजे सरकारी नोकरीत का जायचंय आपल्याला तर शाश्वती की बाबा मला कोणी काढणार नाही मी थोडा कमी जास्त आलो तरी चालेल मला 25-30-40-50 दिवस जे काही वर्षाला सुट्ट्या त्या सुट्ट्या मिळतील सगळ्या पद्धतीच्या सोयी सुविधा मिळतील ही शाश्वती असल्यामुळे मुलांना सरकारी नोकरी जायचंय दोन म्हणजे प्रतिष्ठा आपल्याकडं खोट्या प्रतिष्ठेची इतकी सवय आपल्याला लागलेली आहे आज आम्ही जर परदेशामध्ये गेलो तर आपल्या शेजारी पंतप्रधान देखील चालत असेल तरी त्याच्याकडे सुद्धा कोणी ढुंकून पाहत नसत मी आता जर्मनीमध्ये गेलो एक खासदार मला घ्यायला आले स्वतः गाडी चालवत आले एकटेच आले आणि आम्ही दोघं पार्लमेंटमध्ये गेलो त्यांची सुद्धा चेकिंग झाली माझी पण चेकिंग झाली आणि मग आम्हाला आतमध्ये प्रवेश मिळाला आपल्याकडचा खासदार जर असेल एकटा तर फिरूच शकत नाही आणि चेकिंग केलं तर त्याला किती राग येईल सांगताच येत नाही परंतु ही जी खोटी प्रतिष्ठा एखाद्या गावात मुलगा PSI झाला तहसीलदार झाला तर आपण गावामध्ये लगेच त्याची मिरवणूक काढतो लगेच त्याच्या गावामध्ये फ्लेक्स लागतात बॅनर लागतात त्याचे सगळे पाहुणे रावणे गोळा होतात आणि ही जी प्रतिष्ठा आपल्याकडे झाली साहेब होत होतो ही जे साहेब होण्याचं जे कल्चर आहे ते मला असं वाटतं की ती खोटी प्रतिष्ठा आहे आणि पैसा आपण पाहतो की जर पगारावर अवलंबून जर सरकारी नोकर राहिला तर त्याला काही दिवसांनी लोक वेळेत काढतात तुला काहीच जमलं नाही म्हणतात आयुष्यात अशा पद्धतीने त्याला हिनवलं जातं आणि म्हणून शाश्वती प्रतिष्ठा आणि पैसा याच्यासाठी आपण सरकारी नोकरी त्या ठिकाणी करतो पण मित्रांनो मला तुम्हाला हे सांगायचंय या तिन्ही गोष्टी या तुम्हाला खाजगी नोकरीमध्ये देखील मिळू शकतात असे अनेक लोक मी पाहिलेले आहेत की खाजगी नोकरीमध्ये सामान्य परिवारात जन्माला येऊन अतिशय मोठ्या पदावर गेलेले आहेत मी कालच एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं सुनील रोहकले नावाचे आमचे पारनेर तालुक्यातले एक म्हणजे आमचे मित्रच आहेत पारनेर आमच्या नगर जिल्ह्यामधला तालुका आहे ज्या नगर जिल्ह्याचं दादांनी उल्लेख केला त्यातल्या राजकारणाचा आणि त्याचा दादा म्हणाले की आम्हाला समजत नाही म्हणत तुम्ही तिथे आले ना आता आम्हालाच समजत नाही की नेमकं काय चालू उद्या पारनेर तालुक्यामधले सुनील रोहकले जिल्हा परिषद शाळेमध्ये शिकलेला मुलगा आई वडील शेतकरी असलेला रयत शिक्षण संस्थेच्या शाळेमध्ये उच्च शिक्षण घेतलेला मुलगा ICICI होम फायनान्स कंपनीचा भारताचा हेड झाला हेड झाल्यानंतर तो या भारतामधल्या इतक्या टॉपच्या पोझिशनला पोहोचला की भारतातल्या सगळ्या बिल्डर्सला जेवढे बिल्डर आहेत
जेवढे प्रमोटर लोडापासून कोण मोठे मोठे बिल्डर असतील त्या सगळ्यांचा फायनान्सर तो झाला. आणि आज अशी परिस्थिती आहे की त्यांनी एएसके नावाची कंपनी चालू केली. गुगल करून पहा एएसके सुनील रोहकले, तुम्हाला कळेल की तो स्वतःची कंपनी आज ब्लॅकस्टोन नावाच्या अमेरिकन कंपनीने विकत घेतली आणि स्वतः तो 1,000-2,000 कोटीचा मालक झाला नोकरीतून. पण जी नोकरी करायची ती सुद्धा प्रामाणिकपणे चांगली करता केली आणि त्या क्षेत्रामध्ये जर आपण एक्सपर्ट झालो, बॉस झालो, तर मात्र तिथं सुद्धा स्काय इज द लिमिट आहे. परंतु आपल्याला या खोट्या प्रतिष्ठा, शाश्वती आणि पैशाच्या मागं न लागता शाश्वत पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने क्लीन नीट आपण जर काम करू शकलो तर मला असं वाटतं की खाजगी नोकरीमध्ये देखील प्रचंड संधी आहे. फक्त खाजगी नोकरीमध्ये एवढंच आहे, पाट्या टाकणारे चालत नाही. माझ्याकडे असे खूप मुले येतात, एचडीएफसी बँकेमध्ये लागला महिनाभर आणि माझ्याकडे आला, अहो दादा रात्री 10 पर्यंत काम करून घेतात. महिना अखेर असला, 30-31 तारीख असली, टार्गेट असतं. अरे म्हणलं बाबा तुला फुकट कोणी 25,000 रुपये देणार नाही. फुकट 25,000 रुपये म्हणजे तुला फुकट देतच नाही सरकार पण, परंतु निदान 25,000 देऊन तुला प्रश्न विचारणार नाही एवढी एकच नोकरी आहे सरकारी नोकरी, की जिथं पगार चांगला मिळतो आणि प्रश्न कोणीच विचारत नाही. तुम्हाला त्याच्यात जायचं की तुम्हाला एक चॅलेंज रोजच्या रोज घेऊन तुम्हाला आयुष्यामध्ये प्रगती करायची, हे तुम्हाला सगळ्यांना ठरवणं गरजेचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या करिअर कट्ट्यामध्ये सरकारी नोकरी, उद्योजकता आणि खाजगी नोकरी या तिन्ही विषयांवर जर आपण चांगल्या पद्धतीने काम केलं तर मला असं वाटतं की एक चांगलं काम महाराष्ट्रामध्ये उभं राहू शकतं. आज इथं गडचिरोलीपासून रत्नागिरीपर्यंतचे 400 मुलं मुली इथं आलेले आहेत आणि तुम्ही आलेले बारामती सारख्या ठिकाणी. बारामतीला आपण असं समजतो की विकासाची पंढरी आणि महाराष्ट्रातला एक टॉपचा तालुका जो आहे तो बारामती असं आपण समजतो आणि तिथं तुम्ही आज आलेले आहात. खरं तर तुम्ही फार नशीबवान आहात. इथं शिकणाऱ्या ज्या मुली आहेत त्या तर खूप नशीबवान आहेत की त्यांना अशा संस्थेमध्ये काम करायला संधी मिळालेली आहे, अशा संस्थेत शिकण्याला संधी मिळाली आहे की जी संस्था जगामध्ये तुम्हाला घेऊन जाण्याचं काम करते आहे. अनेक विद्यापीठांचं सरांनी सांगितलं की टायप आहे, अनेक गोष्टीचं तुम्हाला सांगितलं की हे आहे. राजेंद्र पवार सरकार तुमचे अध्यक्ष आहेत की जे पूर्ण जग फिरून जग त्या ठिकाणी त्यांना माहिती आहे. अशा लोकांच्या संस्थेमध्ये आपल्याला काम करायला आणि अभ्यास करायला संधी मिळणं मला असं वाटतं की फार मोठं पुण्याचं काम तुम्ही मागच्या जन्मात केलं असेल म्हणून तुम्ही इथं आलेला आहे. नाहीतर आज जर पाहिलं तर अनेक अशा राज्यामधले तालुके आहेत, जिल्हे आहेत की जिथल्या सिनियर कॉलेजमध्ये आज पिण्याच्या पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही अशी ही वस्तुस्थिती आहे. आणि मग त्यांच्याशी तुलना करता आपण किती चांगल्या ठिकाणी आलेलो आहोत. मी कालच्याच विधान परिषदेच्या अधिवेशनामध्ये भाषण केलं होतं की मुंबईचा जो जीडीपी आहे तो जीडीपी आणि गडचिरोलीचा जीडीपी या जीडीपी मध्ये आज प्रचंड मोठा फरक आहे. म्हणजे दरडोई उत्पन्न मुंबईचं 2,50,000 रुपये वर्षाला आहे तर तेच उत्पन्न गडचिरोली जिल्ह्यामध्ये 9,000 रुपये आहे. हा विरोधाभास आहे महाराष्ट्रामध्ये. टॉपचे 10 तालुके जिल्हे आहेत आणि टॉपचे आणि शेवटचे 10 जिल्हे आहेत. नंदुरबार असेल, धुळे असेल, आमचे जिल्हे आहेत, आदिवासी जिल्हे आहेत, मागासलेले जिल्हे आहेत, पालघर सारखा जिल्हा आहे, अतिशय मागासलेले जिल्हे आहेत. फक्त पालघर जिल्ह्यामधूनच आपल्या इथे मॅडम आल्या होत्या मगाशी मला भेटल्या, पालघरच्या वर्मा मॅडम. पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठा विरोधाभास आहे. वसई विरार सारखा अतिशय प्रगत असलेले भाग आहे तर जवाहर मोखाडा सारखा अतिशय मागासलेला तालुका आहे. प्रत्येक ठिकाणी हा असमतोल विकासाचा झालेला आहे आणि म्हणून तुम्ही खऱ्या अर्थाने तुम्ही इथपर्यंत पोहोचला, तुम्ही हा विकास बघा. याच्यातून काय आज तुम्ही रात्री चर्चा करणार आहे ना, तुम्ही सांगितलं 12 वाजेपर्यंत आमच्या आमच्या भागात काय करायचं अशी तुम्ही चर्चा करणार आहे तर आपल्या भागामध्ये आपण काय करू शकतो आणि सगळ्या गोष्टी सरकारनेच केल्या पाहिजे असं मानण्याचं काही कारण नाही. सरकार सर्वस्व नाहीये, आपण सुद्धा स्वतः काहीतरी जबाबदारी घेतली पाहिजे आणि आपल्या भागामध्ये आपण काय करू शकतो, कोणते उद्योगधंदे उभे करू शकतो, काय काम करू शकतो आणि त्याच्यात तुम्हाला मदत लागली तर निश्चितच राजेंद्र दादांसारखी व्यक्ती आहेत, ही संस्था आहे, ती तुम्हाला मदत करतील. तुम्ही सांगा गडचिरोलीत काय करायचं, चंद्रपूरमध्ये काय करायचं, कुठं करायचं, तुम्ही या आमच्याकडे. पण तुम्ही चांगली कल्पना घेऊन या, आम्ही तुमच्या पाठीशी उभं राहू आणि निश्चितपणाने हा जो विकासाचा असमतोल महाराष्ट्रामध्ये झालेला आहे तो असमतोल काढण्याची जबाबदारी ही पुढच्या पिढीवर आहे. अन्यथा नोकरी निमित्त तुम्हाला पुण्याला मुंबईला गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही. तिथं पुण्यामध्ये आता चालायला जागा राहिलेली नाही, गाड्यांची तर अवस्था वेगळीच आहे. मग तुम्हाला
तिथे मुंबई मध्ये गेले तर आज अशा परिस्थितीत की 10 बाय 10 च्या खोली मध्ये 5 5 7 7 8 8 कुटुंब त्या ठिकाणी राहताना आपण पाहतोय। ह्या परिस्थितीत तुम्हाला जीवन जगायचे नोकरीसाठी की तुमच्याच भागामध्ये तुम्हाला विकास करायचा आहे तिथेच काहीतरी संधी निर्माण करायची आहे हा विचार मला असं वाटतं की आजच्या या 2 दिवसाच्या अधिवेशनात आपण करावा आणि चांगल्या पद्धतीचं काम त्या निमित्ताने करिअर कटाच्या माध्यमातून आपण करावं अशी मी विनंती करतो। आणि पुन्हा एकदा आपल्याला एकच सांगतो की सरकारी नोकरी आणि उद्योजकता आणि खाजगी नोकरी विचारपूर्वकच आपण त्याच्यामधलं करिअर त्या ठिकाणी निवडलं पाहिजे म्हणजे आपल्याला भविष्यामध्ये कोणावरही अवलंबून राहता येणार नाही। नाहीतर उद्योजक होतात आणि उद्योजक आमच्याकडे येतात प्रोडक्ट घेतात आणि मार्केटिंगसाठी दारोदार फिरतात आणि दुसऱ्या बाजूला असे काही उद्योजक असतात की त्याचं प्रोडक्ट शोधत आम्ही त्याच्याकडे जात असतो। आपल्याला कोणत्या शर्यतीत जायचंय ते आपण ठरवलं पाहिजे आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीने काम करा अशी आपल्याला शुभेच्छा देतो आणि मला बोलवलं त्याबद्दल आभार मानतो। धन्यवाद।